अर्जुन असं का म्हणाला की सगळ्यांसाठी मसाला दूध बनवा? मी आणि अस्मिताने काल रात्री काय केलं हे त्याला कळलं का काय? पूर्णाजी, हे काय पूर्णाजी, तुझा नाश्ता तू रूम मध्ये मागवलास? हा आपला फॅमिली टाइम असतो ना, आणि आपली अख्खी फॅमिली आता डायनिंग टेबल वरच आहे, इन्क्लुडिंग द न्यू मेंबर ऑफ द फॅमिली सायली. अर्जुन, आय नो तुला काय म्हणायचं मला चांगलंच माहितीये. पूर्णाची सायली या घराची मेंबर नाहीये, तू तिला तुझी नाचून मानत नाहीये. नॉन, तुझ्या फिलिंग्स मला कळतात पूर्णाची. लाईफ मध्ये पहिल्यांदा तू माझ्या फिलिंग समजून घेत नाहीयेस. म्हणजे तू हे ऍक्सेप्ट करत नाहीस पूर्णाची की सायली माझी बायको आहे, माय लीगल वाईफ, आणि कोणी काहीही म्हणू दे, ही फॅक्ट चेंज होऊ शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा कोणी तिला त्रास दे तेव्हा तेव्हा मी तिच्या सपोर्ट मध्ये उभा राहीन. आणि त्याने आमचं रिलेशन अजून स्ट्रॉंग होईल. यु नो व्हॉट पूर्णाजी, आमचं रिलेशन लहानपणी आमच्यासाठी कोणी ठरवलं नव्हतं, आम्ही दोघांनी बाय चॉईस एकमेकांना लाईफ पार्टनर म्हणून सिलेक्ट केलंय. मी तुला खूप रिस्पेक्ट करतो पूर्णाजी, आय डू, यू आर माय एव्हरीथिंग. सो सगळ्यात आधी तू हे ऍक्सेप्ट कर की सायली या घरातनं कधीही जाणार नाहीये. काय घडलं ते मला माहिती आहे पूर्णाजी. सो आय रिक्वेस्ट यू पूर्णाजी, आमचं रिलेशन तोडण्याचा प्रयत्न करू नको, कारण त्याने झिरो उपयोग होणार आहे. अ बिग झिरो. सायलीनं अर्जुनकडे माझी तक्रार केली असेल आणि या लगेच तिच्या तालावर नाचायला लागला. ही मुलगी आता मला जड व्हायला लागली. हे घ्या, नाश्ता पण तयार आहे, तुमची कॉफी होऊ दे मग नाश्ता देते. सुमन, तू पण बस ना. नाही नको, ह्यांना आणि राकेशला येऊ दे मग मी बसते. अगे थांब, बर तुला तो माझा मित्र आठवतोय का, प्रकाश पारकर नावाचा? नाही हो. अगे नाही का, तो नाही का तो आधी माझा क्लायंट होता नंतर मित्र झाला तो ना, तो अचानक काल मला भेटला होता. तो आपल्या सगळ्यांची चौकशी करत होता, तन्वीची पण खूप चौकशी करत होता. हो का? हो म्हणजे, आणि त्यानं ना मला त्याच्या मुलाचा फोटो पाठवलाय. डॅशिंग आणि हँडसम आहे. छान आहे. त्यानं ना त्यानं MBA केलंय आणि आता स्वतःचा बिझनेस करतोय तो, आणि स्वभावानं पण खूप प्रेमळ आहे असं म्हणतात. आणि गंमत काय माहितीये का, तो लवकरच आपल्या घराजवळ एका मीटिंगसाठी येणार आहे, तर तेव्हा ना तू बाबा एक मिनिट. हॅलो. हां भाऊजी, तुमच्या मनात नक्की काय आहे? म्हणजे तुम्ही अचानक कुठल्या तरी मुलाचा फोटो तन्वीला दाखवलात आणि तिला त्याला भेटायलाही सांगत होतात ना? हे सगळं सहज नक्कीच नाहीये. अंदाज बरोबर आहे तुझा, मी तन्वीच्या लग्नाचाच विचार करतोय. हो म्हणजे मला खरंच असं मनापासून वाटतंय की तिने या मुलाला भेटायला हवं, म्हणजे दोघांनी एकमेकाला पसंत केलं तर ठीकच आहे, नाहीतर दुसरा कुठला तरी मुलगा. पण आता तन्वीचं लग्न मात्र व्हायला हवं. खरंय, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय भाऊजी. बिचारी पोर दिवस दिवसभर खोलीत रडत बसलेली असते, तिने तरी कुठवर सहन करायचं?
एकदा का तन्वीचं लग्न झालं ना की मग ती अर्जुनला पूर्णपणे विसरून जाईल. लाखात एक असा मुलगा शोधून काढेन मी तिच्यासाठी. तसं झालं ना तरच माझी लेख सुखात राहील. मी त्या आय विटनेसशी बोललो, सगळं स्टेटमेंट क्लिअर आहे त्याचं, नो कन्फ्युजन. आता सगळ्यांसमोर सरांना हाक कशी मारू? आहो, काय झालं? अगं हळू, किती वेंधळेपणा. माफ करा, माफ करा. एक काम धड करत नाही पोरगी. घोटाळा, तुम्ही का आलात धावत? सॉरी सर. सायलीताई, काय झालं? ते रुमाल आणि पाकिट राहिलं होतं ना, म्हणून आले. थँक यू. हे निमित्त चांगलंय. हा, कसलं वहिनी कसलं? म्हणजे हेच ग, नवरा दारा बाहेर पडेपर्यंत त्याच्या बरोबर राहण्याचं. तुला माहितीये का विमल, जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा मी पण तेच करायची. मी पण ह्यांच्या मागे मागे ना पाकिट आणि रुमाल घेऊन धावायची. नाही तर काय आहे ना, आमची भेट डायरेक्ट संध्याकाळी व्हायची ना. वहिनी, तुम्हाला माहितीये का आमच्या त्याला काय म्हणतात? ते काय? पेरूचा पापा. पापा? म्हणजे नवरा ऑफिसला जाताना त्याला पेरूचा पापा देतात. काय देतात? पेरूचा पापा म्हणजे पेन, रुमाल, चावी, पास, पाकिट. पेरूचा पापा. हो, असं असत ते. नाही, मला फक्त पापा देतात एवढंच ऐकायला आलं. अर्जुन, तुला मिळालाय का रे पापा? व्हॉट? म्हणजे पाकिट आणि रुमाल काय अजून पाक? हो हो हो. निघूया. अहो सायली वहिनी, तुमच्या अहोंना लवकर आणून सोडतो हा घरी ऑफिस मधून. चला. अहो, काय झालं? पाय निघत नाहीये का? आज बंद ठेवूया का ऑफिस? अहो, हा काय काय होतंय? अहो चल चैतन्य. चला. अहो ऐका तर, लवकर सोडतो. अहो अर्जुन, अर्जुन तू मेल चेक केलेस का? नाही अजून. नाही, काही इम्पॉर्टंट आहे का? अरे शर्मा, देशमुख आणि केतकर या सगळ्यांचे मेल झालेत. त्यांनी आपल्याकडून त्यांच्या केसेस काढून घेतल्यात. व्हॉट? हो, तिघांनी एकदम. तेच ना, मला पण थोडस स्ट्रेंज. काय झालं? एक मिनिट. लागोपाठ 6 क्लायंटचे मेसेजेस आलेत, सगळे बॅकआउट करतायत. हे काय चाललंय? सडनली एवढे क्लायंट्स बॅकआउट का करतायत? तेच कळत नाहीये. एक काम करू चैतन्य, ज्या क्लायंट्सने बॅकआउट केलं त्यांची लिस्ट बनव आणि मला आणून दे. लगेच लगेच आणतो. काय हा रविराज किल्लेदार काही डोक्यावर पडलाय का? क्रॅक आहे का तो? तोंड सांभाळून बोलायचं. माझा मोठा भाऊ येतो. हो का? मग एरवी तुम्ही त्याला वाटेल तसं बोलता, तेव्हा नसतो का तो तुमचा मोठा भाऊ? ते मला चालतं, तू नाही बोलायचं.
जिभेला आवर घाल, कळलं? लोक शांत ठेव. पाणी बी पाणी बिणी नकोय मला. तुमच्या मोठ्या भावाला ना जरा आवरा. बर काय माझ्या मोठ्या भावानं असं काय केलंय? तू तर नेहमी तुझी काळजी करत असतो. तीच काळजी आहे ना आता जरा जास्त वाढायला लागलीय. स्थळ बघतोय तो माझ्यासाठी. अरे वा, म्हणजे आता आमच्या या घरात लग्न कार्य होणार तर क्या बात आहे. पण प्रिया नाही, यावेळी काळजी घे. होणाऱ्या नवऱ्याला असं धरून ठेव. म्हणजे काय, साखरपुड्याच्या दिवशी तू असं निसटून जाणार नाही तुझ्या हातून. काय ही सगळी मस्करी वाटतेय तुम्हाला? इथे आतल्या आत जळतीये मी, त्यावर तुम्ही हात शेकताय तुमचे. पण मी माझ्या आयुष्याचा खेळ होऊ देणार नाहीये. तुम्हाला काय जातो बोलायला? आज काय तर तन्वी हो, उद्या काय तर अर्जुनची लग्न कर. मी इथून तिथून फक्त फेकली जाते. बस हळू बोल, हे कोणीतरी ऐकलं ना तर आणखीन प्रॉब्लेम होऊन बसेल. ओके ओके, डोंट वरी. दादानी तुझ्यासाठी मुलं बघायला नको आहेत, हेच तुला हवंय ना? डोंट वरी, आपण काहीतरी करू, मार्ग काढूया तुम्ही. पण तू आता शांत हो, एकदम शांत. केतकर शर्मा हे तर आपले जुने क्लायंट्स आहेत आणि यांचे सगळे केसेस पॉझिटिव्ह नोट वरती आहेत. मग यांनी बॅकआउट का केलं? अरे तेच कळत नाहीये ना. आणि ते पण अशा अचानक एकच दिवशी? अर्जुन काहीतरी गडबड आहे. आय थॉट सो. हे सगळे क्लायंट सिनियरचे आहेत आणि व्हेरी शुअर सिनियर यांच्याशी पर्सनली बोलला असेल. आणि या सगळ्यांनी द ग्रेट रविराज किल्लेदारांचं ऐकून आपल्याकडून बॅकआउट केलं. सिनियरने पर्सनल गोष्टीचा राग प्रोफेशनल वरती असा काढलाय. मलाही तसंच वाटतंय. पण अर्जुन, अरे हा आपल्यासाठी खूप मोठा सेटबॅक आहे. म्हणजे आपली फर्म नवीन आहे आणि 50% क्लायंट जर असे बॅकआउट करत असतील तर काय करणार होत आपण? अर्जुन, जरा एकदा तू रविराज सरांशी बोलतोस का? नाही म्हणजे तू त्यांना सांग की आपल्याला या क्लायंटशी सिनियर कडे काही मागायला जाणार नाहीये आणि हा सेटबॅक टेम्पररी आहे. सिनियरच्या क्लायंटची आपल्याला काही गरज नाहीये. आपल्याकडे नवीन क्लायंट येत राहणार आहे. आय नो माय कॅपेबिलिटीज. अरे अर्जुन, ते मलाही माहितीये. रविराज सरांची फर्म इतकी वर्ष तूच तर चालवलीस. पण आता त्यांनी त्या खुर्चीवर ते राकेश नावाचं बुजगावणं आणून ठेवलंय ना. ते असं बुजगावणं आहे ना, शेतात उभं केलं ना पक्षी सुद्धा घाबरणार नाहीत त्याला. एक्झॅक्टली. मग सिनियरचे क्लायंट त्याच्याकडे परत गेले ना तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ते सगळे 2-3 वेळा राकेश सोबत डील करतील आणि मग आपल्याकडेच परत येतील. आणि आय एम प्रिटी शुअर अबाउट दॅट. नमस्कार. आज बरी आमची आठवण आली. अहो अन्नपूर्णा मॅडम, आम्ही तर तुमची नेहमीच आठवण काढतो. पण आजकाल तुम्हीच आमची आठवण काढत नाही. अहो इतके वर्ष झालं आपल्या घरातील सगळ्यांच्या लग्नाच आणि सणामध्ये आमच्याच दुकानातून दागिने येत असतात. हो. आणि तुम्ही तुमच्या नातवाचं लग्न केलं आणि हे आम्हाला बाहेरून कळालं. आमचं काही चुकलं का? नाही, आमच्या दागिन्यांमध्ये काही खोट आहे का? आमच्याच नशिबात खोट आहे. काय? नाही काही नाही. कसं काय येणं केलं तुम्ही? हो मॅडम, तुमच्या सुनबाईने आम्हाला निरोप धाडला होता. असं? राजपूत शेठ, नमस्कार. नमस्कार. अहो आता मी तुमचीच वाट बघत होते. विमल, ए विमल, अगं जर सरबत घेऊन दोघांचं. हो आणते वहिनी. काय ग कल्पना, अचानक बोलवलंस यांना? अहो अहो, उद्या गुढीपाडवा आहे ना.
तर म्हटलं एखादा छानसा दागिना घ्यावा. हो बरं बरं, राजपूतचे चांगला घसघशीत दागिना दाखवा. मोठा सण आहे त्यामुळे सुभेदारांच्याकडे कसं थाटामाटा साजरा होतो तुम्हाला माहितीच आहे. आणि हे बघा छानपैकीच्या नवीन डिझाईन दाखवा. हा अहो हो हो दाखवतो की दिखा. तुम्ही योग्य वेळी मला बोलवलं. आता छान छान कलेक्शन आलेले आपल्याकडे. दाखवा दाखवा. हे बघा लेटेस्ट कलेक्शन. हे बघा ही स्टाईल तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बघा आमच्याच दुकानाची स्पेशल. वहिनी साहेब हे बघा. हार बघा किती छान नाजूक आहे ना. मला तर खूप आवडलंय. नाही छान वाटतोय पण मला वाटतं हे डिझाईन तरुण मुलींसाठी चांगलं आहे. तुझ्याकडे लक्ष्मी हार नाही आहे ना, हिच्यासाठी एक लक्ष्मी हार पाठवून द्या. नाही नाही हा दागिना माझ्याकरता नाहीच आहे, सायली करता घेते. अहो तिचा पहिला गुढीपाडवा आहे ना, मग तिला दागिना घ्यायला पाहिजे ना. ये 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 विषय वाढवू नकोस. राजूशी मला एक मोठा हार दाखवा, अगदी महागातला महाग. अन्नपूर्णा मॅडम हा कसा वाटला? वा फारच छान. कारागिराने हा असा दागिना एकच बनवलाय आणि तुम्हाला अगदी शोभून दिसेल. अहो माझ्यासाठी नकोय. जिच्यासाठी दागिना घेतीये ना ती दागिन्यापेक्षा सुंदर आणि मौल्यवान आहे. पूर्णाई हा तुम्ही कोणाकरता घेताय? हा हार मी तन्वीसाठी घेतीये. तिच्या संगावर हा दागिना शोभून दिसेल. हा मला हवाय, मी घेतला हा. सायली ये बस बस. अगं बस घेतो इथे बस. बसा बसा. शेठ हिच्या करताना छान डिझाईन दाखवा. या आमच्या छोट्या वहिनी साहेब आहेत का? हो आमच्या अर्जुनची बायको. छान छान छान. नमस्कार वहिनी साहेब. हा हा बघू हा बघू. हा बघ नको, तुझ्या करता खूप मोठा वाटेला. कशाला हे सगळं? अग कशाला म्हणजे काय? अगं तुझा पहिला गुढी पाडवा आहे आणि रीतीप्रमाणे तुला दागिना घेतल्याशिवाय पाडवा कसा साजरा होईल? अग माझ्या पहिल्या गुढी पाडव्याला पूर्णाईने पण मला असाच दागिना घेतला होता. सायलीताई सासूबाई एवढ्या लाड करतायत तर करून घ्या ना. आणि कसं आहे त्यानंतर अर्जुन दादाच्या किशाला पण मोठा चिमटा घाला. आई अहो पण मी काय करणार आहे हा दागिना घेऊन? मला सवय नाही आहे हो या सगळ्याची आणि त्यात एवढं सोनं सांभाळलंही नाही जाणार माझ्याकडनं. नको ना मला हे. वाग वा, तू एकीकडे मला आई पण म्हणतेस आणि दुसरीकडे माझं ऐकत पण नाहीस, असं कसं चालेल? ते काय नाही. हा तुला आवडलाय का? हे बघ इथे कानातले पण आहेत. थांब
आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.